नमस्कार, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी। आज आपण काय शिकणार आहोत ते पाहूया। आज आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी करायची ते शिकूयात। म्हणजे डब्यासाठी करायला एकदम सुकी भाजी। मी गॅसवर कढई ठेवलेली तापवायला, पाहूया गरम झाली का। तेल टाकू, तेल टाकणार आहे आपण। तेल टाकल्याच्यानंतर मी थोडेसे जिरे टाकणार आहे, मोहरी टाकल्याच्या नंतर जिरे टाकणार आहे आणि हळद, लसूण आलं बारीक केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहे। ते टाकल्याच्यानंतर थोडंसं एकत्र करून घेऊया। एकत्र केल्याच्यानंतर मी थोडंसं काळा मसाला घालणार आहे, थोडासा एव्हरेस्ट मसाला आणि चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद घालणार आहे। पूर्ण एकत्र केल्याच्या नंतर हे वालाचे शेंगा त्याच्यामध्ये घालणार आहे। घातल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घालून झाल्यानंतर पूर्ण एकत्र करून घेऊया। काय अवघड नाही, एकदम सिम्पल आहे। डब्यासाठी सुकी भाजी करायला चांगली आहे, नक्की करा तुम्ही। पूर्ण एकत्र केलेली आहे। एकत्र केल्याच्यानंतर हे मी शेंगदाणे बारीक दळून घेतलेले आहे। शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकणार आहे। शेंगदाणे टाकल्याच्यानंतर परत एकत्र करून घेऊयात। पूर्ण एकत्र करून घेतलेले आहे। पूर्ण एकत्र केली वालाचे शेंगा। आता ते आपण थोडा वेळ वाट पाहूया शिजण्याची। थोड्या वेळात शिजून निघतील, झाकण ठेवूयात। पाहूया वालाच्या शेंगाची भाजी तयार झाली का। झाकण ठेवलेले आपण, झाकण काढून पाहूया। एकदम छान वास येत आहे, भाजी तयार झालेली आहे। 10 मिनिटात भाजी तयार झालेली, जास्त वेळ पण लागणार नाही। एकदम व्यवस्थित शिजले गेलेली आहे। नॉर्मल पाणी घालायचं, जास्त पाणी पण नाही घालायचं। मी नॉर्मल पाणी टाकलेलं, अर्धा कप। ते तुम्ही नक्की करून पा, तुम्हाला आवडली तर डब्यासाठी तुम्ही करा। थँक्यू।